सो आत्ता ज्या ठहरावात हेमंतनी हे वाचलं, हा ठहराव गाडीमध्ये येताना अजिबात नव्हता. गाडीमध्ये एंग्झायटीचं फुलपाखरू झालं होतं त्याचं. कसं बसं, त्याला सीट बेल्ट लावून आम्ही बसवलाय आणि इथपर्यंत तुमच्यासमोर आणलाय फॉर द व्हेरी रिझन. जिम्मा टूचं स्वप्न आम्ही केव्हापासनं सगळे एकत्र पाहतोय आणि आता त्याचं ट्रेलर मीडियासमोर येणार यांनी आमची एंग्झायटी खूप जास्त वाढलेली आहे. कारण ते तुम्हाला आवडणं गरजेचं आहे, ते लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे, हे सगळं झालंच. पण त्याचबरोबर आम्ही काहीतरी खूप मेहनतीनं आणि खूप मनापासून केलेलं आहे, त्याचा एक तुकडा तुम्हाला दाखवायचा आहे. तो खरं तर आमच्या काळजाचा तुकडा तुम्हाला दाखवण्यासारखा आहे. सो हे मी तयार नव्हतं केलं, मला आत्ता सुचलं हे वाक्य, आय स्वेअर. सिद्धार्थ, एक अतिशय रंजक आणि अतिशय छान तुला वाटेल असा एक प्रश्न विचारतो. मला सांग रे, झिम्मा 2 मध्ये तुझी एकच फेवरेट निवडायची झाली 7 पैकी, तर ती कोण आहे? हेमंत डोमे. सुरुवात करूया ना. माझी एकच फेवरेट निवडायची झाली तर ती आहे हेमंत डोमे. नाही नाही, जी 7 बायकांपैकी एक निवडायची. हे बघ, माझंही लग्न झालंय, तुझंही झालंय, आपण ही चर्चा पर्सनलमध्ये जी करतो ती तशी ठेवूया. चार चौघात नको अगदी की आपली फेवरेट कोण आहे. पण माझी सगळ्यात, माझ्या 2 फेवरेट आहेत, खूप फेवरेट, म्हणजे खूपच प्रेम आहे त्या दोघींवर, निर्मिती मावशी आणि सुहास ताई. थांब ना, सांगतो ना लगेच, असं हे नको ना करूस. तर त्या दोघींवर प्रेम आहे आणि मला सुचिताईबद्दल खूप खूप जास्त आदर आहे. डिप्लोमसी हळूहळू येते यार, असं नाही करतायत. सो हळूहळू येते. आणि आता सगळ्यांबद्दल कसं सांगू, पण ह्या ज्या तिघी बसलेल्या आहेत, म्हणजे आम्ही भयंकरच कामाने आणि वयाने आम्ही सगळेच खूप लहान आहोत यांच्यापेक्षा, पण या तिघींना जो दंगा घातलेला आहे तिकडे, इट इज इम्पॉसिबल. म्हणजे तो बघायला तुम्हाला सगळ्यात जास्त मजा येणार आहे, फॉर शुअर. फार फॉर्मॅलिटी करत नाही, परंतु सुरुवातीलाच हे क्लिअर करतो, झिम्मा हा चित्रपट चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यू फिल्म्स यांनी मिळून बनवला होता आणि झिम्मा 2 हा आधीपेक्षा जास्त मोठा व्हावा ही आमची इच्छा होती. आधीपेक्षा जास्त चांगला व्हावा ही खरंच मनापासून इच्छा होती. त्यामुळे त्याला जोडले गेलेले आनंदेल राय सर आणि त्याच्यानंतर जिओ स्टुडिओचे निखिल साने सर हेही इथे आहेत आणि आपण सगळ्यांशीच गप्पा मारणार आहोत. तत्पूर्वी एक माहोल सेट करूया. दिवाळी आहे, छान वाटतंय, फिरायला जाण्याची तयारी सगळ्यांचीच झालेली आहे. सो या चित्रपटातलं पहिलं गाणं आहे जे प्रवासाबद्दल आहे, बुट्टी मार. ते गाणं आत्ता आपण बघूया. आवडलं गाणं? मग जोरात सांगा, सकाळी बोलवलंय म्हणून असं नका ना. थोडं जोरात सांगा, आम्हाला खरंच आम्हाला पाहिजे तुमचं हे. वा 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 वा, क्या बात, असं काहीतरी पाहिजे. सो हे गाणं ज्यांनी इतकं सुंदर शूट केलं त्या माझ्या मित्राचं नाव पहिल्यांदा घेतो, सत्यजित शोभा श्रीराम, आपले DOP. उभा राहा सत्य. कमॉन सत्या. आणि हजारो ड्राफ्ट काढून, अनेक ट्रॅक्सना नाही म्हणून,
ज्यांनी शेवटपर्यंत माझं ऐकत हे इतकं सुंदर गाणं बनवलं. अमित राज आपला संगीत दिग्दर्शक. मी अमितला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आणि वैशाली सामंत प्लीज स्टेजवर या. सो जिम्मा हा शब्द ऐकल्यावर जसं सात बायका डोळ्यासमोर येतात आता, तसं जिम्मा हा शब्द ऐकल्यावर एक नाव फार महत्त्वाचं पुढे येतं, ज्याच्याशिवाय जिम्मा कायमच इनकम्प्लीट राहील, तो म्हणजे वैशाली सावंतचा आवाज. अमित, हे गाणं आत्ता ॲक्च्युली तू पाहतोयस, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आणि ॲक्च्युली आपण खूप, आणि आपलं दरवेळी असंच होतं, कारण जिम्मा वनच्या वेळेला पण हेच झालं होतं की पहिलं गाणं इंट्रो गाणं आमचं लॉकच होत नव्हतं आणि आम्ही बाकी सगळी गाणी लॉक होत होती, सगळं झालेलं मिक्स झालेली मास्टर झालेली, पण हे काही गाणं लॉक होत नव्हतं. तर त्याच पद्धतीने जिम्मा 1-2 पण हेच झालं आणि मला असं वाटतं ते एक लक्की ते लक आहे असं वाटतं. जेव्हा असं होतं तेव्हा आपला सिनेमा हिट होतो. ते सगळं बरोबर आहे, पुढच्या सिनेमाला वेळेत देऊया गाणं. यावेळेला सगळी गाणी वेळेत दिलेली मी बाय द वे. हां, ही बघ क्षिती पण हो बोलते, पण खरंच मस्त वाटतं. आणि काय शूट झालं आहे गाणं, म्हणजे आज मी बघतोय, मला पहिल्यांदाच बघतोय, इनफॅक्ट मजा आली मला, खूप अप्रतिम शूट आणि गाणं करायलाही तेवढीच मजा आली. सिंगर्स पण आम्ही खूप वेगवेगळे ट्राय केले, ते ज्यांचे आम्ही आवाज आता नाही ठेवले त्यांना मी माझ्याकडून सॉरी आणि हेमंतकडून सॉरी आणि क्षितीकडून सॉरी. पण ओव्हरऑल फिल्मचं म्युझिक करतानाच खूप मजा आली. आता बोलायचं मला ते सगळं. सो ह्या फिल्ममध्ये 4 गाणी आहेत ॲक्च्युली, आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीने ह्या सिनेमात 7 आपण कॅरेक्टर्स बघतो, 7 आणि 8 तू, मला असं वाटतं त्याच पद्धतीने हे ह्या फिल्मची ही 4 गाणी म्हणजे एक 4 कॅरेक्टर्स आहेत. तर खूप अप्रतिम, मी असं म्हणेन की वेगळ्या एक्सपेरिमेंट्स करायचा प्रयत्न केला आहे आम्ही, खरं सांगतो. कारण आपण जनरली प्रत्येक सिनेमाच्या वेळेला हे असं म्हणतो, पण ह्या सिनेमाच्या वेळेला नक्कीच जिम्मा 2 वेळेला, कारण एक खूप मोठं चॅलेंज होतं. कारण जिम्मा 1 ज्या पद्धतीने हिट झालं होतं, जिम्मा 1 गाणी ज्या पद्धतीने चालली होती, तर जिम्मा 1 टायटल करतानाही तेवढंच आम्हाला प्रेशर होतं ॲक्च्युली. कारण ते टायटल अजून एका पोझिशनवर, आता आपण इथे असेल तर ते इथे जाणं गरजेचं होतं. त्यामुळे मी आता थोड्यापूर्वी साने सरांना तेच सांगत होतो की आम्ही ह्या जिम्मा 2 टायटलमध्ये एकही गोष्ट अशी नाही जी लाईव्ह नाही आहे, सगळ्या गोष्टी, म्हणजे स्ट्रोक इन्स्ट्रुमेंट्सपासून ते सगळ्या सगळ्या गोष्टी. आणि एक सरप्राईज एलिमेंट म्हणून आम्ही एक वेगळ्या गोष्टी आणल्या आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही एक इंडियन रिदम ॲड केला आहे, जेणेकरून ते आता नाचो झालं आहे गाणं. त्यामुळे नक्कीच, आणि ह्या ओव्हरऑल गाण्यांमध्ये म्हणजे वैशाली सामंत इट्स लाईक अ फॅमिली, आणि आमच्यासाठी लक्की मॅस्कॉटच आहे, कारण ती जेव्हा जिम्मा 1 होती, जिम्मा 2 आहे, सो इट्स लाईक अ फॅमिली. पण अजून एक फॅमिली मेंबर ॲड झाला आहे, ज्याचं नाव आहे श्रेया घोषाल सर. तर मी नक्कीच आनंद सरांना थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आणि हेमंतने त्यांना सांगितलं आणि त्या गायल्या आहेत, कमाल गायल्या आहेत ते गाणं, आणि ते गाणंही सगळ्यांना खूप आवडणार आहे. थँक्यू. वैशाली ताई, सिनेमात 7 वेगवेगळ्या बायका आहेत, त्यांचं प्रत्येकाचं वागणं बोलणं वेगळं आहे, पण त्या सगळ्यांच्या मनाचा आवाज एकच आहे जो तुझा आहे. त्यामुळे मला सांग, जिम्मा नंतर जिम्मा 2 मला आठवतंय जेव्हा तू गाणं रेकॉर्ड केलंस, त्याच्यानंतर आपण भेटलो आणि तू सांगितलंस की मला इतकं भारी वाटतंय, मला असं वाटतंय मी शूटिंगला आल्यासारखं झालंय. सो कसं वाटतंय तुला आता? त्याला माझं उत्तर बहुतेक माहिती आहे की शूटिंगला तिथे गाताना लंडनला गेलो असतो, हो की नाही? हा, क्षितीनी हसून ओके म्हटलेलं आहे. जोक सपाट. सगळ्यांना नमस्कार, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या छान दिवशी हा छान चित्रपट आपण ह्याची नांदी होते आहे, हा खूप छान क्षण आहे आम्हा सगळ्यांसाठी. जिम्मा 1, जिम्मा 2 यामुळे एक छान कुटुंब तयार झालं आहे आणि म्युझिकली मी या कुटुंबाची एक सदस्य झाले आहे, याचा मला फार आनंद आहे. आय लुक फॉरवर्ड टू द रिलीज ऑफ दिस फिल्म. अमित, थँक्यू. जिम्मा 2 त्यांनी घेतलेलं टेन्शन, एन्झायटी मी बघितले, कारण साहजिक आहे जेव्हा एखादी गोष्ट यशस्वी होते आणि त्याचा जेव्हा सिक्वेल नाही म्हणायचं आहे ना, ओके, सो यू हॅव टू ॲड ऑन टू व्हॉट यू हॅव डन.
बिफोर. सो त्याला खूप टेन्शन होतं आणि आय थिंक जेव्हा मी झिम्मा 2चा ट्रॅक ऐकला म्हटलं बॉस ये यही कर सकता था. अमेझिंग अमेझिंग. आणि क्षितिज पटवर्धनला आज मी खूप मिस करते खरं तर. क्षितिजनी इतकं सुंदर लिहिलं आहे, त्याच्यातल्या चार लाईनी आहेत ज्या प्रत्येक स्त्री रिलेट करेल आणि ते खूप माझ्या काळजाच्या जवळ लाईन आहेत त्या. बाई 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 मन म्हणे आता खेळ खेळ माझा हा रंगू दे. आपल्यापैकी प्रत्येकाला हे सतत फिलिंग असतं की आपला खेळ रंगला पाहिजे. सो दिस सॉन्ग टेक्स मी समवेअर एल्स. आणि आत्ता पहिल्या गाण्याचं शूट बघितल्यावर मला इतका आनंद होतो आहे की मराठी चित्रपट कुठे गेला आहे यार. वी आर सो प्राऊड. थँक्यू हेमंत अँड थँक्यू क्षिती. आणि दिस इज अ लवली ॲड ऑन. आनंद सर आप है यहाँ पे. इट्स अमेझिंग दॅट आय एम वर्किंग विथ यू अगेन. आणि जिओ स्टुडिओज ऑफकोर्स. सो आय थिंक हे खूप छान पॉझिटिव्ह ॲडवान्स झाले आहेत. सो फार छान वाटत आहे पुनश्च एकदा. थँक्यू फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस फिल्म वन्स अगेन. थँक्यू. आता वैशाली तू इथे आहेसच तर तुझ्याकडनंच आम्हाला टायटल सॉन्ग ऐकायला आवडेल प्लीज. एकदा टाळ्या प्लीज. मी काय म्हटलं. थँक्यू. हॅलो. दिस सॉन्ग इज लाईक अ रोलर कोस्टर राईड. काही चुकलं म्हटलं तर माफ करा. प्रयत्न करते आणि आज नाही गाणार तर कधी गाणार. येस हियर वी गो.
थँक यू फॉर दिस वंडरफुल फीलिंग. वैशाली ताई हँड्स डाऊन कमाल गाणं आहे की नाही खरं सांगा, आवडलं होय? भारी आहे, मग जोरात टाळ्या वाजवून टाक, होऊन जाऊ दे, कधी वाजवल्यात एवढ्या सकाळी सकाळी टाळ्या. थँक्यू वैशाली ताई. गणपती बाप्पा यू आर वंडरफुल. थँक्यू 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 सो मच. थँक्यू थँक्यू. जसा आउटस्टँडिंग वैशाली ताईचा आवाज आपल्याला मिळालाय झिम्मा टू साठी, तसा आणखी एक आउटस्टँडिंग आवाज मिळालेला आहे. म्हणजे कुठल्याही ऍक्टरच्या नशिबात ह्या सिंगरचं गाणं जर का प्लेबॅकला असेल तर त्या ऍक्टरचं नशीब फारच वरच्या लेवलला निघून जातं. आणि तो सिंगर म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका आदर्श शिंदे. एक फार अप्रतिम गाणं अमितराजनी बनवलं आहे आणि आदर्श शिंदे यांनी गायलेलं आहे. आम्ही ते गाणं तुमच्यासमोर आणलेलं आहे, त्याच्यावर रिलं बिलं बनवतो आहे आम्ही आमच्या आमच्या पार्टनरसोबत मित्रांसोबत वगैरे, आणि अख्खा महाराष्ट्रसुद्धा त्याच्यावर रील्स बनवत आहेत. याचं कारण ते गाणं एका मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या त्या सगळ्या बायकांचं मनापासून कौतुक करणारं गाणं आहे आणि ते कौतुक खरंच दिसून येतं त्या गाण्यामध्ये. तर त्याच्यामध्ये सोबतीनं वैशाली पण आहे आणि मुग्धा कराडे पण आहे आदर्शसोबत. आणि या गाण्याविषयी सांगायचं झालं तर झिम्मामध्ये एक तक्रार बायकांनी अशी नंतर केली की आम्हाला नाचो गाणं नव्हतं सिनेमात, म्हणजे आम्ही ज्याच्यावर नाचू असं गाणं नव्हतं. आम्ही टायटल ट्रॅकवर आमचं आमचं स्टेप शोधून काहीतरी करत होतो, तर यावेळी एक नाचो गाणं पाहिजे, तर म्हटलं चला तेही करून पाहू. सो त्यामुळे बघूया झिम्मामधलं नाचो गाणं मराठी पोरी. सादर आहेत ही 8 पात्र आमची आणि सगळ्यात गोंडस पात्र, म्हणजे सगळ्यांबद्दल बोलतोय, मी कोणा एकीबद्दल नाही म्हणत आहे, लगेच चिडू नका माझ्यावर. सो सगळ्याच गोंडस आहेत, सगळ्याच अप्रतिम आहेत. ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज फॉर सुचित्रा बांदेकर. जी अत्यंत लाडकी आहे आणि तिचं सतत कौतुक ऍक्टर्सनी करायला पाहिजे कारण ती प्रोड्युसर पण एक क्षिती जोग. द यंगेस्ट इन द टीम, सगळ्यात तरुण सुहास जोशी. सुहास मावशी काय डान्स केलास गा आता? तुम्हाला सांगतो 40 वर्ष उशीर झाला जन्म घ्यायला. हे नव्हतं सांगायचं पण हरकत नाही. हा देन वी हॅव आपल्या सगळ्यांची आवडती लाडकी रिंकू राजगुरु, ब्युटिफुल शिवानी सुर्वे, म्हणजे काय काय बोलू या व्यक्तीबद्दल, म्हणजे आउटस्टँडिंग ऍक्ट्रेस निर्मिती सावंत,
आणि एकदम जिला चुलबुली म्हणतात असा एक क्लिशे शब्द तिच्या नावाला जोडला गेलाय. अशी आपली सहेली संजीव. सो आज ट्रेलर लॉन्च आहे. पहिला जिम्मा तुम्ही आमच्यासोबत केलात, आपण एकत्र केला, दुसऱ्यालाही हो म्हणालात, दुसऱ्याही शांततेनं होऊ दिलात, याबद्दल मी सगळ्यांच्या समोर तुमचे आभार मानतो. तर निर्मिती मावशी, कसं वाटतंय आज? पोटात गोळा आलाय खरंच. आम्ही आमच्या परीने खूप छान सिनेमा बनवायचा प्रयत्न केला आहे. आता तो धोमेच्या सांगण्या, पण म्हणजे धोमे नेहमी जे म्हणतो ते वाक्य आज मी म्हणते आहे की पहिला जिम्मा आम्ही तुमच्या स्वाधीन केला आणि तो तुमचा झाला होता, तर हा जिम्मा 2 हा तुमचाच सिनेमा आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही त्याला खूप प्रेम प्रतिसाद आणि तुम्ही लोक मुळात आधी त्याला खूप प्रसिद्धी द्याल अशी आशा आहे आम्हाला, आणि हा जिम्मासुद्धा तितकाच यशस्वी कराल, कारण आम्ही पहिल्या जिम्माहून अधिक जास्त मेहनत घेतली या जिम्मावर. सो ती मेहनत कशी वाटते हेही तुम्ही आम्हाला सांगा. थँक्यू. जिच्या 75 हा सिनेमा होतो आणि ही संपूर्ण रियुनियन होते अशी आमची यंगेस्ट, 77 हे फक्त बोलायला वय आहे, सुहास जोशी. काय सांगायचं, खूप आनंद आहे, कारण खरंच या वयात आता मला बोलावून माझ्यासाठी काहीतरी एक चांगला उत्तम रोल लिहिला जातो याच्यापेक्षा भाग्य ते कुठलं. बरं, पहिलंच पहिला भाग नाही, दुसऱ्या भागातही म्हणाला नाही, तुझ्यासाठी रोल आहे. आता काय, आमची ही टीमच, म्हणजे आमचं हे घर आहे आमचं, आम्ही एकमेकांची आता इतक्या मेळ्या जुळलेल्या आहोत की आता आम्ही कोणी वेगळ्या नाही आहोत. आणि मला वाटतं किती जिम्मा होवोत न होवोत काही हो, हा आपला जिम्मा हिट होणार याची मला खात्री आहे, कारण लोकांनी खूप प्रेम दिलेलं आहे आणि तसंच प्रेम लोक नक्की करतील आपल्यावर. तर आपण सगळ्यांनी असेच एकत्र प्रेक्षकांच्यासाठी आणखी छान छान काहीतरी करत राहूया. वा, नाही का? आमच्या चित्रपटाच्या महिला संघटनेच्या अध्यक्ष नाही नाही वेगळ्या आहेत, ह्या मालकीण आहेत पण अध्यक्ष वेगळ्या आहेत, आणि अखिल भारतीय सर्पदंश संघटनेच्या अध्यक्ष सुचित्राताई बांदेकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर आज प्रेमाने बोलशील का आमच्याबद्दल? मी नेहमीच बघ ना ग, मला अनुभवच नाही. किती खोट. एनिवेज काय बोलू सांग आता. अग, सुचित्रा बांदेकर हे असं नाव आहे की ते नाव आलं की हाऊसफुल हा बोर्ड आपोआप येतो. हे आपण गेल्या काही दिवस, हे जिओला चांगलंच माहिती आहे. नाही नाही, जोक सपाट. एक उत्तम कलाकृती आपण बनवली आणि ती अतिशय मनापासून बनवली तर त्याला यश मिळतं याच्यावरती माझा 100% विश्वास आहे. आम्ही सगळ्या जणींनी ही फिल्म इतकी मनापासून केली आहे. क्षिती, हेमंत यांनी इतके राईट एफर्ट्स घेतलेले आहेत. सत्या एवढा कधी कधी डोक्यात जायचा की असं वाटायचं की अरे यार आता चल कर, पण सत्या लावून धरायचा आणि त्याला तो बेस्ट शॉट मिळेपर्यंत तो आम्हाला सोडायचा नाही. जे तुम्ही आत्ता बघताय ते त्याचं फलित आहे. सो मला असं नेहमी वाटतं की अतिशय मनापासून आपण गोष्ट करतो आणि त्याला देव नेहमी हो म्हणतो, आपल्याला यश देतो, त्यातलंच हे यश आहे. जे मी लकी आहे की याच वर्षात माझ्या 2 सुपर डुपर हिट फिल्म्स येत आहेत, एक आली आहे आणि एक येऊ घातली आहे. थँक्यू. का म्हणाला असेल तो तुला चुलबुली? तुला सांग ना माहिती. तर सायली संजीव, सायली एकतर खूप गोड दिसतीयस आणि
हे करायचंच नव्हतं आपल्या, आपण अँकर होत, गपचूप प्रश्न विचारायचे आणि खाली जायचं. मध्ये मध्ये हे कौतुक होतो नको, एकीचं जेवढं ठरलंय तेवढंच बोलूया. पॅकेज मध्ये कौतुक कर, अदरवाइज नको. सगळ्या सुंदर दिसतायत, सगळ्या खूपच सुंदर दिसतायत. म्हणजे एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं अशा हा जाण नाही कोणाला, एवढंही नको. सगळ्या सुंदरच दिसतात, जास्त गोड दिसते. थँक्यू. सो सायली, कसं वाटतंय झिम्मा 2 चा ट्रेलर लॉन्च आहे आणि झिम्मा 2 येतोय? खूप भारी वाटतंय यार, खूप भारी वाटतंय. आणि मला आठवतंय तुम्हाला फोन केला होता झिम्मा 1 वेळी, काहीही माहीत नव्हतं मला. त्याने फक्त सांगितलं आपण एक सिनेमा करतोय, ओके डन, माझं ठरलेलं आहे. हेमंतला कधीही प्रश्न विचारायचा नाही कुठला, ओके म्हणून मोकळं व्हायचं, कारण त्याचे रिझल्ट्स बाप असतात. आणि मी खूप ब्लेस्ड आहे की मी हेमंतच्या प्रत्येक सिनेमात आहे. आणि झिम्मा 1 आणि झिम्मा 2 2 म्हणजे दुप्पट, सो दुप्पट मजा येणार आहे. आणि सत्या आणि आपली पूर्ण सगळीच टेक्निकल टीम हे किती कमाल दिसतंय. आम्ही सुद्धा हे पहिल्यांदा बघतोय आणि आता अंदाज येतोय की आता त्या मोठ्या स्क्रीनवर कसं दिसणार आहे सगळं. खूप भारी वाटतंय, खूप ब्लेस्ड वाटतंय. थँक्यू सो मच. थँक्यू आनंद सर, थँक्यू निखिल सर, थँक्यू सो मच. आणि मी जसं म्हटलं की चांगलं वागूया आपण तिच्याशी, अशी आमची प्रोड्युसर किती गोड आहे, किती मस्त आहे, किती छान आहे, अशा आमच्या प्रोड्युसरला किस्ती, मी तिला किस्ती म्हणतो. तर पहिला झिम्मा आला, आपल्याला माहिती होतं आपली की म्हणजे आपलं काय झालेलं, आपल्याला किती टेन्शन आलेलं त्यावेळेला. आता दुसरा डबल टेन्शन प्रेशर, पण तेवढीच एक्साइटमेंट घेऊन आलेला आहे. मला माहिती आहे तुम्ही दोघांनी आणि खास करून तू हा सिनेमा कसा बनवलायस, कुठल्या कुठल्या गोष्टीतून जाऊन हा सिनेमा लोकांसमोर आपण आणलेला आहे हे मला खूप मनापासून माहिती आहे. आता सुद्धा इतकंच भारी आपण काहीतरी आणतोय, कसं वाटतंय? बापरे, खूप मस्त वाटतंय. आणि मला टेन्शन आहे नाही असं म्हणणार नाही, पण मला स्वतःलाच मजा जास्त येते. म्हणजे मला कळते की आपण जास्त टेन्शन घ्यायला पाहिजे, दुसरा सिनेमा आहे चांगला चालला पाहिजे, पण मला इतकी मजा येते ते सगळं बघून. मी स्वतःच हसते, ट्रेलर मी पाहिलाय आधी तुमच्या, आता आपण बघणार आहोत. मी टीझरला स्वतःच हसते, कारण ह्या खरं ती म्हणाली तसं, या सगळ्यांनी माझं टेन्शन इतकं वाटून घेतलंय की माझ्या वाटेला फक्त मजा उरली आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचे थँक्यू. आणि आनंद सर आणि निखिल सर सुद्धा की त्यांनीच माझं टेन्शन घेतलं, त्यामुळे मी एक खुशाल चेंडू असल्यासारखी बागडते आणि मजा करते. आणि ही मजा नंतर तुम्हीही कराल फिल्म बघितल्यावर, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. या सगळ्या हे सगळे कलाकार क्षितीला या फडाची मालकीणबाई असं म्हणतात. सो हा जो फड आहे झिम्माचा, त्याच्या मालकीणबाई आत्ता बोलल्या. आपण शाळेत आठवतोय का तुम्हाला, 5वी ते 8वी पर्यंत सगळे मित्र जमलेले असतात, मित्रमैत्रिणी, आणि 9वीमध्ये 2 नवीन विद्यार्थी येतात. ते विद्यार्थी जेव्हा क्लासरूम मध्ये पहिल्यांदा एंटर करतात तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे ज्या नजरेनं बघत असतात तशा या बायका या 2 नवीन विद्यार्थ्यांकडे बघत होत्या. त्यातली पहिली नवी विद्यार्थिनी म्हणजे आमची शिवानी सुर्वे. कसं तुला ऍक्सेप्ट केलं या बायकांनी, काय वाटतंय? खूप छान, काही एफर्ट्स घ्यावेच लागले नाहीत कोणालाच, म्हणजे नाही यांना ना मला ते सगळं एफर्टलेसली झालं. आणि खूप मजा आली. झिम्मा 1 मी पाहिला होता आणि मला खूप आवडला होता. सगळी गाणी आणि ज्या पद्धतीने तो चित्रपट शूट झाला होता, फिल्म बघून एक छोटासा थॉट आला होता की यार आपण अशी फिल्म करायला हवी. आणि जेव्हा प्रत्यक्षात कॉल आला तेव्हा तातडीने म्हणजे 30 सेकंदात मी हो म्हणाले होते की हो 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 हो, प्लीज मला हा चित्रपट करायचा आहे. सो खूपच मजा आली. धमाल आम्ही पडद्यामागे केलीच आहे, ती आता तुम्हाला दिसणार आहे. आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि इन द मीन टाईम नर्वस पण आहोत की तुम्ही कसं रिॲक्ट करणार आहात. सो फिंगर्स आर क्रॉस्ड. आय होप तुम्हाला ट्रेलर आवडेल आणि आमची सगळ्यांची मेहनत तुम्हाला आवडेल. आणि रिंकी, जिला आम्ही प्रेमाने रिंकी म्हणतो, तशी रिंकू तुला कसं वाटतं या नवीन क्लासरूममध्ये, या नवीन गँगमध्ये एंटर होऊन? नमस्कार सगळ्यांना, दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या निमित्ताने आज आमचा ट्रेलर येतो आहे तर मला खूप खूप दडपण आलं आहे खरं तर, कारण पहिला झिम्मा मीही पाहिलेला आणि मला प्रचंड आवडलेली ती फिल्म, की 7 बायकांची ती फिल्म आणि इतकी सुंदर फिल्म आहे.
आणि नंतर जेव्हा मला झिम्मा 2 साठी हेमंत दादांनी विचारलं, अर्थात मला आनंद झाला, कारण इतके उत्कृष्ट कलाकार आहेत, इतकी छान टीम आहे आणि याचा मी भाग होणार होते. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे की आज मी या सगळ्यांसोबत इथे स्टेजवरती उभारली आहे. आणि झिम्मा 2ची गाणी आत्ता पण ऐकलीस, ती खूप सुंदर आहेत. जसं शिवानी म्हणाली की आमची केमिस्ट्री ॲक्च्युली खरं खूप छान आहे, जी आम्ही खूप धमाल केली आहे, जी तुम्हाला लवकरच दिसेल. आणि आशा आहे की तुम्हाला झिम्मा 2 पण तितकाच आवडेल. थँक्यू. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही बसून घ्यावं. बरं 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 बरं, ह्याचं आहेच. ऐक ना, मी काय म्हणते, सगळ्यांना तू प्रश्न विचारले सिद्धार्थला. बरं ओके, सिद्धार्थ ना, सिद्धा तुला कसं वाटलं आमच्या सगळ्यांबरोबर काम करून, आम्हाला सहन करून, आणि सांग जरा. या टोन मध्येच तुम्हाला कळलं असेल की मला ठरलेलं उत्तर द्यायचं आहे. मला खूप छान वाटलं वगैरे. पण मी कायम म्हणतो की माझं नशीब फारच दांडग आहे, आणि ते ह्यासाठी आहे की मला यांच्याबरोबर एकत्र एका सिनेमात काम करायला मिळते. यांच्या या सातही बायकांकडनं शिकण्यासारखं, समजून घेण्यासारखं, जाणून घेण्यासारखं खूप आहे, जे मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये मला त्याचा उपयोग होतो. मला माणूस म्हणून खूप चांगला घडवायला मदत होते. ते मी खरं सांगतो, मी झिम्मा नंतर, पहिल्या भागानंतर मी जास्त चांगला माणूस झालो आहे असं मला फार वाटतंय, आणि झिम्मा 2 नंतर तर मी गॉडच झालो आहे बहुतेक. गॉड झालाय तू डायरेक्ट? गॉड झालो नाही, तू तसा गॉड होताच आधीपासून. नाही म्हटलं बराच वेळ जरा फ्लेवर ऍड करावा काहीतरी. पण सॉरी सिद्धू, तर ऍक्लमटाईजचा किस्सा, म्हणजे ऍक्लमटाईज म्हणते सुचिताई, तर तो किस्सा असा आहे की आम्ही जेव्हा आमच्या लोकेशनला पोहोचलो तेव्हा हेमंत सरांनी एकतर आम्हाला सांगितलं होतं काही जड वगैरे कपडे आणू नका. नाही क्षिती पण, हा क्षिती आणि हेमंत सर सुद्धा, ही काही नाही इथे उकडत आहे. आणि जेव्हा पोहोचलो तेव्हा 6 डिग्री सेल्सिअस असं आम्हाला कळलं टेम्परेचर. आणि खरंच आम्ही टी शर्ट वगैरे बेसिक कपडे घेऊन गेलो होतो, आणि खरंच कॅक्टस झाला होता आम्हा सगळ्यांचा, इतकी थंडी वाजत होती. त्या थंडीत मी आपलं म्हणलं मला 2 दिवस लागतील ॲक्लमटाईज व्हायला. हिला म्हणालो होतो मी, ही म्हणत होती खूप थंडी आहे, म्हटलं 2 दिवस लागणार मला ॲक्लमटाईज व्हायला या सगळ्यामध्ये. पण मला झालं, परत आल्यानंतर सुद्धा त्यानंतर कट्टू मी बघितलं तर बंगल्यामध्ये सिद्धा 3-4 रजया घेऊन बसला होता. म्हणलं अरे सॉलिड आहे तुझं. शेवटी सुहास मावशी सुद्धा अक्लमटाईज झाली, पण सिद्धार्थ काय झाला नाही. सिद्धार्थला शेवटपर्यंत थंडी वाजत होती. आणि तुला तो सीनही आठवत असेल, सगळ्या बसलेल्या होत्या, सुहास मावशी सुद्धा बसलेली होती, खूप थंडी होती त्या दिवशी, तर 4 वगैरे होतं, आणि सिद्धूचं एक वाक्य होतं त्या सीनमध्ये. तो येतो, उभा राहतो, आणि ह्या म्हणतात बस की आमच्यात, तो म्हणतो नाही नको मी स्विमिंगला चाललोय, एवढं एक वाक्य. बाकी अख्खा सीन 5 मिनिटं ह्यांचा होता. सिद्धू आला, सिद्धूने ते शाली बिली टाकल्या सगळ्या, एक एनर्जी घेतली, एंट्री घेतली, आणि सिद्धू म्हणाला अरे बस की आमच्यात, नाही मला स्विमिंगला जायचंय. याचे 5 टेक झाले, त्याला एकदाही स्विमिंग हे म्हणता आलं नाही. 5वा टेक त्याने असा केलेला आहे, मला स्विमिंगला जायचंय, एवढं करावं लागलं त्याला. तो म्हणत होता मी पोहायला चाललो. आपण सोपं काहीतरी करून घ्यायचं ठरवलं मी. पण हे आणि थंडी ह्यासाठी होती असं मला वाटतंय की आपण सिनेमे बघतो ना, हॉरर सिनेमे, की भूत आजूबाजूला असली की थंड वाटायला लागतं. मे बी त्यातला एक भाग असेल बुवा, काय माहिती. आता सगळे तुम्ही समोर असल्यामुळे त्याला माहितीये की ते तो मार खाणार नाहीये, त्यामुळे तो एवढं सगळं बोलू शकतोय. हा मी निघालो आता. क्षिती तू थांब, बाकी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की प्लीज बसून घ्या. बर ओके सेंटर. बर चल.
थँक्यू विश्वास. थँक्यू थँक्यू विश्वास. नाही सुहास मावशी चिडली. आता मी विनंती करतो जिओ स्टुडिओचे निखिल साने सर, आणि झिम्मा 2 हा सिनेमा आम्ही करायचा ठरवला. आणि मला एक दिवस आनंद सरांच्या ऑफिसमधनं फोन आला आणि तो फोन असा होता की भेटायला ये लगेच. मी भेटायला गेलो आणि आनंद सर म्हणाले मुझे इस फिल्म के साथ जुडना है. तर आम्ही म्हटलं नाही आम्ही करतोच आहे शूटिंग, सगळं ठरलेलं आहे आता. तर ती म्हणाली की नाही कुठल्याही कपॅसिटीमध्ये मला तुमच्यासोबत यायचं आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांनी मला एकदा विचारलं की जुन्या पात्रांचं पुढे काय करतोयस, म्हणजे पुढे काय काय होणार आहे. मग मी सांगितलं प्रत्येक पात्राचं असं होतं आहे, तसं होतं आहे, हे होतं आहे. एवढंच त्यांनी माझ्याकडनं ऐकलेलं आहे. आजवर त्यांनी पूर्ण सिनेमाही पाहिलेला नाही आहे. सो त्यांनी हा जो विश्वास माझ्यावरती क्षितीवरती ठेवलेला आहे त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आनंद सर. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज कम ऑन स्टेज. सर हाउ आर यू फीलिंग, मतलब अच्छा लग ही रहा होगा आपको लेकिन तो मेरे को अभी यहाँ बैठे हुए ना अपने पिताजी की पुरानी बात याद आ गई और वो मैं अपने साथ लेके चलता हूँ. उन्होंने मुझे जब मैं इस शहर आ रहा था तो उन्होंने मुझे एक ही चीज बोली थी कि बेटा बहुत सारी चीजें हैं मन में, फेम, पैसा, बहुत सारी चीजें चल रही होंगी, पर एक चीज जरूर ध्यान में रखना कि जहां पे तुझे सच्ची मुस्कुराहट और एक सच्ची हंसी मिले ना वहां पे ज्यादा वक्त बिता लेना, वो बड़ी मुश्किल से मिलेगा. तो मुझे लगता है कि ये जो पहले तो बहुत बहुत शुक्रिया मुझे इस खूबसूरत दुनिया का हिस्सा बनाने के लिए. उसकी भी वजह यही है कि मुझे लगा यहाँ पे इतने सारे सच्चे लोग जुड़े हुए हैं इस फिल्म के साथ, उनकी मुस्कुराहट इतनी अच्छी है, उनकी वाइब इतनी अच्छी है, ऑनेस्टी है, और मैं इसका हिस्सा बनना चाहता था. तो मुझे लगता है मेरे पिताजी की बात बिल्कुल ठीक थी, वही मैंने अभी महसूस किया. तो थैंक यू सो मच, थैंक यू वेरी मच. निखिल सर नमस्कार. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. दोनच गोष्टी. दिवाळीला मराठी सिनेमा येण्याचं काम 2015 साली कट्यारने केलं होतं, पण कोविडच्या काळानंतर एक प्रश्न होता की मराठी सिनेमा कसा चालेल. आणि मला असं वाटतं त्याचं म्हणजे खरं तर एक ऐतिहासिक नोंद घेण्यासारखं काम हेमंतनी केलेलं आहे. कारण झिम्मावन झाला नसता तर मराठी प्रेक्षक चित्रपटगृहाकडे एवढ्या लवकर वळला नसता. त्यामुळे हेमंत क्षिती तुमचे खरं तर खूप आभार, की तो खूप महत्त्वाचा दिवस आहे मराठी सिनेमाकरता किंवा पिरियड आहे की तुम्ही तो सिनेमा केलात आणि प्रेक्षक 50% कपॅसिटी असताना चित्रपटगृहाकडे आले. आणि आज पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्ताने त्याचा पुढचा भाग येतो आहे असं म्हणूया. सिक्वेल त्याला आवडत नाही आहे पण व्हॉटेवर, ठीक आहे. तर ते त्याच्याबद्दल मी आत्ता काही नाही बोलत. पण योगायोगाची गोष्ट अशी की इट्स अन ऑनर दॅट वी हॅव आनंद सर हिअर अँड ही इज द प्रॉब्ली रेअरेस्ट ऑर आय मीन रिअली अ रेअरेस्ट ऑफ अ डिरेक्टर हु हॅज क्रिएटेड अ हिस्ट्री विथ अ सिक्वेल, ओके, अँड विच इज ॲब्सोल्युटली नॉट इझी ऑर नॉट ॲट ऑल कॉम्प्रिहेंडेबल ॲट एनी सर्कमस्टन्सेस. सो द ग्रेट अपॉर्च्युनिटी ऑर द ग्रेट कोइन्सिडन्स इज दॅट यू हॅव गॉट हिज ब्लेसिंग्स ऑन हिम दॅट ही इज मेकिंग सॉर्ट ऑफ अ सिक्वेल ऑर अ नेक्स्ट एपिसोड ऑफ हिज ओन फिल्म. सो मुझे बहुत खुशी है कि आप यहाँ है और इस फिल्म से जुड़े हैं. एंड एज अ जियो स्टूडियोज वी आर वेरी हैप्पी टू असोसिएट विथ कलर येलो एंड चलचित्र मंडली. सगळ्या कलाकारांचे खूप खूप आभार. आय नो खूप कमी वेळात हे प्रमोशन करतो आहे पण तुमच्या सगळ्यांची एनर्जी फॅब्युलस आहे. आणि मला समाव असं वाटतं की
मैंने फिल्म देखी है इसलिए मैं ये थोड़ा धाड़स कर लेता हूँ कि म्हणजे पहिला चित्रपट केल्यानंतर त्याचा दुसरा भाग करणं ही अत्यंत कठीण गोष्ट असते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण मी जेव्हा चित्रपट बघितला, गोष्ट तर ऐकली होती पण चित्रपट एक्झिक्यूट करणं ही गोष्ट महत्त्वाची आणि कठीण असते. आणि त्याच दिवशी मी हेमंतला असं म्हटलं होतं की बाय फार दिस इज हिज मोस्ट मॅच्युअर वर्क, आणि पहिल्या भागाला पुढे नेण्याचं काम इतक्या इव्हॉल्ड, म्हणजे एकीकडे काय पण म्हणूया, धमाल मजा मस्ती सगळ्यांची आहे, त्याच्यात भावनिक गुंतवणूक आहेच, सगळ्यांची कामं अफलातून झाली आहे, सत्याने आउटस्टँडिंग फिल्म केली आहे, शूट केली आहे, अमित राजचं म्युझिक आहे, पण ॲज अ डिरेक्टर एका विजननी दुसरा पार्ट तयार करणं आणि पुढे नेणं, कारण त्याच्यावर खांद्यावरती इतक्या मोठ्या, आपण असं म्हणूया, मीडियाच्या, प्रेक्षकांच्या आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या एवढ्या असा लेन्स घेऊन अपेक्षा असताना त्यांनी हा चित्रपट खूप मॅच्युअरली खूप सुंदर केलेला आहे. त्यामुळे त्याचं मी चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच खूप हक्कानी असं सांगतो, त्याचं खूप खूप कौतुक. तुम्हाला सगळ्यांना सिनेमा बघितल्यावर हा अनुभव नक्की येईल. सो थँक्यू हेमंत क्षिती अँड थँक्यू आनंद सर. थँक्यू थँक्यू. एक छोटासा अनुभव जोडावा असं वाटतो, त्यांनी कौतुक केलं म्हणून नाही, पण निखिल साने सर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हा माणूस सैराटच्या मागे होता, किंवा ज्यानं सैराट केला. त्याच्यानंतर आनंद सर, म्हणजे आम्ही ज्यांचे सिनेमे बघतो आणि असं वाटतं की असे सिनेमे आपण बनवावेत, इतक्या साधेपणाने गोष्टी सांगता याव्यात, अशी माणसं या संपूर्ण प्रोसेसमध्ये आहेत. सिनेमात असं कर, टीजर असा बनव, ट्रेलर असा बनव, यातलं काहीही या प्रोसेसमध्ये होत नाही आहे. ते एवढंच म्हणतात, तुझे अच्छा लग रहा है, मस्त आहे. निखिल सरही तेच करतात, तुला वाटतंय ना छान आहे, चला करून टाकू. सो त्यामुळे हा जो एक समज असतो की प्रतिथयश लोकं जर जोडली गेली तर दडपण असू शकतं, मग ते डिक्टेट करू शकतात, तर हे या दोन माणसांनी खोडून काढलेलं आहे. पूर्ण स्वातंत्र्य सिनेमा चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता यावा यासाठी त्यांनी मला दिलं आहे. त्यानिमित्तानं त्यांना मी थँक्यू म्हणतो. थँक्यू थँक्यू. जस्ट मुझे सिर्फ एक चीज ॲड करनी है, म्हणजे तुझे हेमंत म्हणाला त्याच्यावरूनच मी सांगतो, कारण ही इज अ आयकॉन, इज अ लेजंड. आणि आम्ही एक मीटिंग करण्याकरता गेलो होतो आणि म्हणजे त्यांचं हे इतकं आहे की एक तास ते गप्पा, म्हणजे 55 मिनटं ते गप्पा मारतात, 5 मिनटं कामाचं, 55 मिनट आप गप्पा मारत गप्पे लगाते है और 5 मिनट काम की बात कहते. तो त्यांनी एवढीच गोष्ट सांगितली होती जी इतकी छान आहे आणि ती हेमंतनी सगळी कॅरी केली आहे सगळ्या कॅम्पेनमध्ये विज्युअली, इज दॅट की इसका इनोसन्स आप रखिए, इसकी प्युरिटी है उसको कभी मत डायल्यूट कीजिए, और यही चीज़ मॅटर करती है रिजनल सिनेमा को और अच्छी कहानियों को. और आई थिंक ये जो सलाह थी वो हेमंत ने पूरी फॉलो की है. बट दॅट्स व्हेरी युनिक ऑफ हिम की सिन्स ही कम्स फ्रॉम अ व्हेरी वाईड कमर्शियल इंडस्ट्री, स्टील ही वॉन्टेड टू कीप एव्हरीथिंग ऑन ग्राउंड. और शायद हेमंत आप जब ट्रेलर देखेंगे और सब देखेंगे तो समझ में आ जाएगा कि वो उसने अचीव किया हुआ है. थैंक यू. हमारी लाइन की एक सबसे बड़ी प्रॉब्लम यह है कि जब भी हम फिल्म बनाने उतरते हैं, और स्पेशली एक डायरेक्टर के लिए, बोलते हैं ये बहुत प्रोफेशनल काम है, पर मुझे कभी नहीं लगा कि एक डायरेक्टर के लिए उसकी फिल्म कुछ प्रोफेशनल काम है. इतना पर्सनल काम है ये हम सब का. देयर इज नथिंग वेरी प्रोफेशनल अबाउट इट, इट इज़ वेरी पर्सनल. वो इतना दिल के करीब होती है कि उसके ऊपर कोई भी तकनीक लगा देना या उसको पाबंदी में बांध देना, फिर वो पर्सनल नहीं रहती. तो ये मेरे एज अ डायरेक्टर मैं जानता हूँ कि वो इंडिपेंडेंस कितनी इंपॉर्टेंट है एक डायरेक्टर के लिए, एक फिल्म बनाने के लिए. तो दिस इज नथिंग बट वेरी म्यूचुअल. थैंक यू. मला फक्त थँक्यू म्हणायचं आहे आनंद सरांना, कलर येलोची अख्खी टीम, कारण त्यांनी मला काही नाही त्रास दिला आहे, पण आम्ही दिला आहे थोडा थोडा, सर असं करू का, सर तसं करू का. निखिल सरांचं सेम, त्यांनी उलट झालं यावेळेला, आम्हीच त्यांना 4 वेळा फोन करतो, दिवाळी म्हणू नका, काही म्हणू नका, तर त्यासाठी सॉरीसुद्धा. आणि झिम्मा वनला माझ्याबरोबर जे उभे होते ते माझे 3 मित्र, क्रेझी फ्यू फिल्म्स, विराज गवस, उर्फी काजमी आणि सनी, हे लोक पण इथे आहेत. ते झिम्मा 2 पण आहेत, आणि झिम्मा 1 पण थँक्यू, आणि झिम्मा 2 पण थँक्यू. थँक्यू थँक्यू.
डिरेक्टरला मी रोज सकाळी उठल्यावर थँक्यू म्हणते, रोज झोपताना थँक्यू म्हणते. मी सध्या त्याला फक्त थँक्यू म्हणते की बाबा खुश राहा आणि छान ट्रेलर काप लोकांना आवडू दे. सर वो कह रही है वो रोज मैं सुबह उठते ही थैंक यू बोलती हूँ, शाम को सोने से पहले भी थैंक यू ही बोलती हूँ कि बस ट्रेलर अच्छा निकालो, लोगों को पसंद आ जाए. आपको ये सच लग रहा है? नहीं पण सगळ्यांचे आभार. आणि इकडे आत्ता नाही आपल्या बरोबर म्हणजे ती नाशिकला आहे, ती येऊ नाही शकली. तर आपण ट्रेलर बघायच्या आधी इरावती कर्णिक, जी झिम्मा 1 ची पण लेखिका होती आणि झिम्मा 2 चे पण डायलॉग्स आणि स्क्रीन प्ले तिने लिहिलाय, तर थँक्यू इरा, कारण ती ह्या सगळ्यात एक खूप मोठं मॅजिक आणते तिच्या डायलॉग्सनी. जे आपल्याला झिम्मा 1 चेही तिचे डायलॉग्स खूप हिट झाले आणि आता झिम्मा 2 चेही होतील अशी आशा आहे. थँक्यू. येस, सो आता तो क्षण आलेला आहे. आम्ही तुम्हाला आपल्या सिनेमाचा ट्रेलर दाखवतो आहे. जसं सर किंवा मगाशी निर्मिती मावशी म्हणाली की हा सिनेमा आम्ही बनवला, नंतर तो तुम्ही तुमचा केलात, आता तुमच्याकडनं थोडा वेळ परत घेतला आहे, पुन्हा नवीन रॅप केला आहे त्याला आणि पुन्हा तुम्हाला देतो आहे. आणि काय म्हणतो आपण त्याला, किंवा ट्रेलरवरनं तो सिनेमा कसा असेल असं म्हणलं जातं. मला प्रचंड टेन्शन आहे, 2-3 दिवस झोपलेलो नाही, तर आता कसा वाटतो आहे ते बघूया. आनंद सर तुम्ही फक्त सांगा की ट्रेलर प्ले करा. मैं आप लोगों के लिए सीनियर हो सकता हूँ, पर मुझसे सीनियर यहाँ बैठे हुए हैं, तो ये चीज़ मैं नहीं करूँगा. मैं उन्हीं को जाके माइक देता हूँ, वो बोल देंगे. साक्षात सासरे आणि जावई एकाच रंगामध्ये. दोन या जगतातली निर्मळ माणसं आज आपल्या समोर उभी आहेत. हा मनाचा साधेपणाच कपड्यांमध्ये रिफ्लेक्ट होतोय. आनंद सर थँक्यू व्हेरी मच. आनंद सरही या सिनेमामध्ये आहेत, म्हणजे हक्कानी घरचे मेंबर असले तरी सुद्धा ते ॲक्टर खूप कमाल आहेत, म्हणून ते या सिनेमाचा भाग आहेत. सो थँक्यू आनंद सर. आणि या चित्रपटात मी असून नसल्यासारखा आहे, पण आता काय घरची घरकी मुरगी दाल बरोबर तसा आमचा वापर करण्यात आलेला आहे. नाही पण चित्रपट चांगला झाला असावा अशी माझी इच्छा आणि आशाही आहे. आणि मी आता सगळ्यांचा तुमचा आणि माझाही वेळ घेत नाही, आता लवकर काय ते ट्रेलर दाखवा यार. येस, आपण बसूया खाली सगळे. सर आपण अजून अजून थोडा वेळ. सो आत्ता खऱ्या अर्थानं आम्हाला एक गोष्ट म्हणावीशी वाटते. सिनेमाचं शूटिंग जेव्हा मी सुरू केलं तेव्हा पहिल्या दिवशी आम्हाला सक्त ताकीद होती की कुठलाही फोटो बिटो काही टाकायचं नाही आहे, कारण काही सरप्राईजेस आहेत तर ते बाहेर नाही येऊ द्यायचे. तर हेमंत सर, क्षिती मॅडमचं भाषण झालं, त्याच्यानंतर हेमंत सर आले आणि ते म्हणाले आता कोणीही काही टाकायचं नाही आहे, तुम्हाला अजिबात काही कुठले फोटो वाव हे वाव ते आणि हॅशटॅग वाव हेमंत सर. तर आम्ही म्हणलं आम्ही कधीच आमच्या मनातही नव्हतं हॅशटॅग वाव हेमंत सर टाकावं, पण आजचं हे ट्रेलर पाहिल्यानंतर आम्हीच काय अख्खा महाराष्ट्र टाकणार आहे हॅशटॅग वाव हेमंत सर. आता मी विनंती करीन कास्ट आणि आनंद सर यांचा एक फोटो इथे होईल. फक्त कलाकार आणि आनंद सर प्लीज स्टेजवरती या.
निखिल सर, या आता मी रिक्वेस्ट करतो, प्लीज फुल टीम सगळे या. विराज उर्फी सनी, अमित, सत्या, वैशाली, प्लीज या टीम मधले सगळे या. प्लीज प्रतीक, प्लीज कम या, या सगळे या. आभा, प्रचिती, सब लोग आ जाओ. यज्ञेश, विशाल, चला या पटपट. हे बड़ा, हाँ बस बस. थँक्यू, थँक्यू. आता मी फक्त एक रिक्वेस्ट करतो पत्रकार मित्रांना, आपण गाडीजवळ जो फोटो घेतला होता संपूर्ण टीमचा, रिंकू आहे आता आणि आनंद सरही आहेत, तर ते आपण करूया आधी गाडीजवळ.